महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये अनेक वेगवेगळ्या सुविधा करण्याचा सरकारचा संकल्प आहे। त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये इथले जे विद्युत व्यवस्था आहे ही अंडरग्राउंड करण्यात आलेली आहे। नवीन ट्रान्सफॉर्मर इथं बसवण्यात आलेले आहेत। जे चप्पल स्टँड महालक्ष्मीच्या कंपाउंड वॉलला टिकून होतं ते या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेलं आहे। लवकरच ज्या लॉकरच्या सुविधा आहेत त्यासुद्धा ज्या ठिकाणी टॉयलेट्स नवीन केलेले आहेत त्या ठिकाणी ट्रान्सफर होतील। त्याच्यानंतर जो पर्यटकांना माहिती देणारं जे केंद्र आहे ते सुद्धा पागा इमारतीमध्ये त्या ठिकाणी जाईल। आणि त्याच्यामुळे महालक्ष्मीच्या परिसरात आल्यानंतर समोर महालक्ष्मीचा देवळाचा सुंदर असा परिसर आणि त्याच्यामध्ये हे सगळ्या ज्या हेरिटेज आहे, कारण अगदी ती जरी कंपाउंड वॉल जरी असली तरी ती मोकळी पाहिजे आणि या भावनेतून हा सगळा विकास केला जातो आहे। लवकरच या संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाणार आहे। त्याच्यामध्ये दर्शन रांग ही अंडरग्राउंड असणार आहे। अंडरग्राउंड त्या ठिकाणी पार्किंगच्या सुविधा केल्या जाणार आहेत। आणि आदरणीय महाराजांना आत्ताच आम्ही सर्वांचं सादरीकरण एक छोटंसं केलेलं होतं, त्यांच्या अधिकच्या सूचना घेऊन या ठिकाणी हे सगळं केलं जाणार आहे। ताबडतोब ज्या पागा इमारतीमध्ये ज्या विविध सुविधा निर्माण करायच्या आहेत त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्किटेक्ट अपॉइंट करण्यात आलेले आहेत। आणि हे सगळं हेरिटेज आपलं जे महाराष्ट्राचं ASI आहे म्हणजे पुरातत्व विभाग आहे, त्यांच्या संमतीने हे सगळं करण्यात येतं आहे, जेणेकरून कोल्हापूरचं जे एक वैभव आहे ते काही काळामध्ये तिथं गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये वगैरे असल्यामुळे त्याला कुठेतरी ते कमी होत होतं, हे गतवैभव आपल्याला पुन्हा एकदा प्राप्त करून द्यायचं आहे। आणि त्याच्यासाठी महाराज साहेबांचा आशीर्वाद आहे, इतर सर्वांचेच नागरिकांच्या वेगवेगळ्या सूचना घेऊन कोल्हापूरचा चांगला असा विकास होत असतानाच आता लगेच या ठिकाणून जुना राजवाडा ते नवीन राजवाडा हा हेरिटेज पद म्हणून विकसित केला जाणार आहे। त्याच्यासाठी जुन्या पद्धतीच्या लाईट्स मंजूर केलेल्या आहेत, त्याचं कामसुद्धा सुरू होईल। आणि एकंदरीतच कोल्हापूर ही एक छत्रपतींची राजधानी आहे। हे जे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ताराराणी शाहू महाराज सर्वांचंच जे काय एक अस्तित्व ह्या शहरामध्ये राहिलेलं आहे याची पुन्हा एकदा या इतिहासाची आठवण, त्याच्यामध्ये पन्हाळा किल्ला असेल, वेगवेगळ्या अनेक आठवणी त्याच्यामध्ये आहे, बाजीप्रभूंची आठवण असेल, सर्वांचीच आठवणी या निमित्ताने त्याला उजाळा मिळेल, नवीन झळाळी प्राप्त होईल। आणि ज्याप्रमाणे आपण बघतो की भारतामध्ये आलेला कुठलाही पर्यटक ज्याप्रमाणे जयपूरला जातो त्याप्रमाणे गोव्याला आणि सिंधुदुर्ग येणाऱ्यामध्ये येणारा पर्यटक आणि भाविक या मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकडे आले पाहिजेत, ह्याच्यासाठी सर्व काही केलं जातं आहे। ह्याच्या शुभारंभाच्या प्रसंगी आज ही छोटीशी सुरुवात आहे। सगळे प्रकल्प जरी मंजूर असले तरी हेरिटेज असल्यामुळे ते थोड्याशा कमी गतीने होतात, कारण त्याच्यावरती एक्सपर्ट लोक लागतात आणि त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे। आणि त्याच्यामुळे चांगलं असं कोल्हापूर एकदा नवीन झळाळी कोल्हापूर शहराला येईल याची मला खात्री आहे। साहेब, एकीकडे तुम्ही खूप चांगला विकास करायचा सुरू झालेला आहे, मात्र दुसरीकडे सुळपूर पाणी योजनेसंदर्भात जो वाद चालू झालेला आहे तो वाद आता विकोपाला गेलेला आहे। मंत्री मुश्रीफ असं म्हणतायत की ही जर योजना मंजूर झाली किंवा कार्यान्वित झाली त्यामध्ये काही झालं त्या संदर्भात तर रक्तपात होईल, एका मंत्र्यांना अशी भाषा करणं योग्य वाटते का? मला असं वाटतं की हे वाक्य स्वतः मुश्रीफ साहेबांनी म्हटलेलं नव्हतं अशी मी चौकशी केली, दुसऱ्या कोणीतरी म्हटलेलं होतं या संदर्भात, परंतु कुठलाही जो प्रश्न असतो सामोपचारांनी सोडवायला लागतो। आपण बघितलं की कोल्हापूरच्या पाणी पुरवठा योजनेचे अनेक वर्ष या ठिकाणी पाणी येऊ शकलेलं नव्हतं, अत्यंत समजूतदारपणे त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंग घेण्यात आल्या, तिथले प्रश्न सोडवले गेले आणि कोल्हापूरकरांचं पाणी हे आता थेट कोल्हापूरकरांना मिळायला सुरुवात झालेली आहे। याच्यानंतर त्या ठिकाणी काही आपण ज्याला म्हणतो की एलिव्हेटेड रिझर्वॉयर्स असतात ते बांधकामसुद्धा चालू आहे, ते केल्यानंतर पूर्ण प्रेशरने पाणी हे कोल्हापूरच्या घराघरामध्ये शुद्ध पाणी जाईल। आणि त्याच्यामुळे हे जसं चालू आहे तसंच आपलं जे काँक्रीटिंगची योजना आहे 100 कोटीची त्याचीसुद्धा लवकरच सुरुवात होईल, त्याचा DPR बनलेला आहे। कोल्हापूर हे खरं तर छत्रपतींच्या 2 राजधान्यांपैकी एक कोल्हापूर आहे आणि त्याचं महत्त्व संपूर्ण राज्याला कळलं पाहिजे, संपूर्ण देशाला कळलं पाहिजे, एवढं काम करण्याचे आम्ही प्रयत्न करू। आपण या ठिकाणी प्रयत्न करताय, मात्र या ठिकाणी रक्तपाताची भाषा झालेलीच आहे, शिवाय तलवारीची देखील भाषा झाली। माझे आमदार KP पाटील यांनी देखील कर्नाटकवाल्यांनो आपण या संदर्भात तलवारी बाहेर काढा असं देखील म्हटलं, गंभीर विधान एक मला असं वाटतं बघा
ते आता विद्यमान आमदार नाही आहेत, त्यांना जर स्वतः तुम्ही विचारलं तर ते ह्याच्यावरची रिॲक्शन देऊ शकतील. परंतु अशी भाषा वापरली जाऊ नये हे सर्वसाधारणपणे प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. आणि कोल्हापूरची एक आगळी वेगळी परंपरा आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी कोल्हापुरामध्ये दंगल झाली, कोल्हापूरला एकतर कधी दंगली होत नाही, त्याच्यानंतर दोन्ही समाजाच्या लोकांनी जय भवानी जय शिवाजी असा जयघोष दिला. ही कोल्हापूरची संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपल्या सर्वांना जपली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या कोल्हापूरमध्ये होऊ घातलेल्या आहेत, आम्ही आता सगळ्याचं या ठिकाणी मी जाहीर करत नाही, परंतु शाहू मिलचासुद्धा नवीन आराखडा तयार केलेला आहे, त्याच्या कामालासुद्धा लवकरच सुरुवात होईल. महालक्ष्मीचा आराखडा आणि शाहू मिलचा आराखडा दोघांचंही सादरीकरण हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांकडे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांकडे केलं जाईल. आणि चांगल्या अशा कोल्हापूर अशी आपल्याला सगळ्यांनाच पुन्हा एकदा नवीन झळाळी प्राप्त करून द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचं सहकार्य लाभेल अशी मी अपेक्षा. साहेब, शासकीय कामासंबंधित एक प्रश्न आहे. नगर प्राधिकरणाचा कारभार आणि प्रकल्पग्रस्तां पुनर्वसन कार्यालयाचा कारभार, झिरो पेंडन्सीची आपण नेहमी चर्चा करतो आहे, पण अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, एजंटांचा सुळसुळाट आहे, म्हणजे त्या ह्या दोन्ही विभागात आजपर्यंत कुणी लक्ष दिलं नाही. मी पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा प्राधिकरणाची मीटिंग घेतली, त्याच्या कामांना सुरुवात झालेली आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे जे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत या संदर्भात माजी पाटणकर जे पुनर्वसन आणि जे प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व करतात त्यांना मी आश्वासन दिलं होतं, काही कारणामुळे ही मीटिंग जरी प्रलंबित असली तरी लवकरात लवकर आपण ही मीटिंग घेऊ. अनेक प्रकल्प असे आहेत की त्याच्यामधल्या काही पुनर्वसन रत्नागिरी जिल्ह्यात होतं आहे, काही सांगलीमध्ये होतं आहे, काही कोल्हापूरमध्ये होतं आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एकत्र बोलून, पुनर्वसन अधिकाऱ्यांना एकत्र बोलून अशी मीटिंग मी येत्या 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी. 140 मुलांना विष बाधा झालेली आहे, त्यातले अनेक जण आता दवाखान्यामध्ये ऍडमिट देखील आहेत. कुठे? सांगली जिल्ह्यातली आश्रमशाळेतली मुलं असतील तर बघा, कुठलाही ज्याला विषबाधेचा प्रकार होतो त्याला सरकार त्याची चौकशी करते आणि कोणाकडूनही जर असं चुकीने घडलं असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाते. परंतु इथं जाणून बुजून कोण मुलांच्या संदर्भात चूक करेल असं मला वाटत नाही. आम्ही याची चौकशी करू आणि कोणी जर निष्काळजीपणा केलेला असेल तर त्याच्यावर कारवाईसुद्धा होईल. मुलांचं व्यवस्थित संगोपन होणं ही जबाबदारी असते आणि संबंधित लोकांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी अशी आमची शासन विश्वासार्हता गमावलेली आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. सध्या काहीही कोणाबद्दलही विधान करणं ही आता एक पद्धत झालेली आहे. शेवटी ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांच्याबद्दल बोलताना आपण नेहमी संयम बाळगला पाहिजे. वडेट्टीवार साहेब एक चांगले माझे मित्रसुद्धा आहेत आणि चांगले नेते आहेत, त्यांनी तरी हा संयम पाळावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. सोबत असलेल्या आमदारांना निधी दिला जातोय, म्हणजे तुमच्या सोबत असणाऱ्या बाकीच्या निधी दिला जात नाही, हा शिवशाहू आंबेडकरांचा घोर अपमान आहे अशा पद्धतीचे टीका सामनातून झाले. याशिवाय सत्तेला मुंगळीत असलेले 8 केलेल्या फाईल आहेत, ते कधीही बाहेर येतील अशा पद्धतीने त्यांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ते सत्तेवर होते त्याला त्यांनी किती लोकांना निधी दिले, ते स्वतःच्या आमदारांसह निधी देऊ शकत नव्हते, इतर लोकांची तर गोष्ट बाजूलाच राहिली. त्याच्यामुळे त्यांनी ह्याच्याबद्दल विधान करणं फारसं योग्य नाही असं मला स्वतःला वाटतं. मंदिर बाहेर टेबलवरती येतील अशा पद्धतीचा उल्लेख सुद्धा या संपादकीयमध्ये. हे बघा, मला एकच सांगायचं आहे की अनेक लोक दिवसा स्वप्न बघत असतात, ही स्वप्न कधीही पूर्ण न होणारी स्वप्न असतात. आधी त्यांनी आपले पक्ष सावरले पाहिजे, पक्षामधून जी गळती सुरू झालेली आहे ती कशामुळे झालेली आहे याचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांनी ते आत्मपरीक्षण करावं. दुसऱ्यावर ज्याला आपण टीका करतो त्याला चार बोटं आपल्याकडे वळलेली असतात ह्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. अधिवेशनामध्ये तुम्ही एक म्हणता होता की काही वेळातच हे शिक्षक भरतीची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. बहुतांश जिल्हा परिषदांचं जे रोस्टर आहे हे चेक झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे दुसरा एक ह्याच्यामध्ये प्रश्न असा आलेला होता की अनेक जिल्ह्यांमध्ये ओपनचं आरक्षणच शिल्लक राहिलेलं नव्हतं, म्हणजे कुठलाही एखादा प्रश्न निर्माण झाला की त्याच्यावर चौकशी न करता त्याला थेट ओपनच्या आरक्षणामध्ये टाकायचं हे जे काय सुरू झालेलं होतं याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. प्रत्येक कुठल्या आरक्षणामधून कुठला शिक्षक घेतला गेला याची खात्री करून त्यांना त्या त्या आरक्षणामध्ये टाकून ओपनच्या जागा मोकळ्या करायला सांगितलेल्या आहेत. ज्यांच्या बाबतीत आरक्षण आहे अशा कुठल्याही कॅटेगरीवर जर अन्याय झालेला असेल तर ते सुद्धा शोधून काढायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे थोडीशी जरी ह्याच्यामध्ये दिरंगाई होत असली तरी हे कॉज जेन्युइन आहे, नाहीतर उद्या समाजामध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला असता. आणि त्याच्यामुळे हा एक्झरसाईज करण्यात आलेला आहे आणि तो केल्यानंतर जी आपली
पडताळणी समिती असते त्याच्याकडे हा रोस्टर पाठवायला लागतो, ते समाज कल्याणचं खातं रोस्टर चेक करतं आणि त्याच्यानंतर आमची भरती चालू होते। नवीन जी आता शिक्षक भरती होत आहेत एकाच शाळेमध्ये त्यांना कायम राहायला लागणार आहे याचीसुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलेलं आहे। मुलांवर दुर्लक्ष होतं, त्या गावाकडे दुर्लक्ष होतं, याच्यापुढे हे चालणार नाही। शिक्षकांनी त्या त्या शाळेवर कॉन्सन्ट्रेशन करून तिथल्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, त्या शाळेला न्याय दिला पाहिजे अशी माझी भावना आहे। साहेब मंदिर व्यवस्थेचा तुम्ही शाहू महाराजांनी एक भूमिका मांडलेली होती, तर अशा प्रकारे पक्ष हे पक्षनिष्ठ किंवा एकूण पक्ष सोडणं उचित नाही, कारण शाहू महाराज स्वतः आहेत, ते आमचे थेट मार्गदर्शक आहेत। एक गोष्ट लक्षात घ्या, नाही एक गोष्ट आपण लक्षात घ्या की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार असतो आणि हा अधिकाराचं पालन करत असताना दोन तृतीयांशपेक्षा कमी बहुमत असेल तर त्या ठिकाणी पक्षांतर होऊ शकत नाही, तो डिस्क्वालिफाय होतो। दोन तृतीयांश असेल तरच त्यांना पक्षांतर करण्याची त्या ठिकाणी संधी असते। अनेक वेळेला इतरसुद्धा पक्षांतर कायद्यामध्ये जे तरतुदी आहेत त्याचासुद्धा विचार झाला पाहिजे। पक्षाचा अध्यक्ष हा ह्याला जर सगळे अधिकार दिले तर ती हुकूमशाही निर्माण होईल। त्या ठिकाणी लोकशाही पाहिजे असेल तर लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची मतं विचारून नंतर जर निर्णय घेतले गेले तर असं काहीच घडणार नाही। आणि म्हणून अनेक जे बदल केले गेले पाहिजेत हे जसेजसे अनेक अडचणी येतात त्याच्यामधून हे एक डायनॅमिक प्रोसेस असते, याच्यामध्ये कायदा सातत्याने बदलत राहतो कारण आलेल्या परिस्थितीप्रमाणे कायद्यामध्ये अनेक बदल केले जातात। महाराजांशी मी निश्चितपणे बोलेल आणि त्यांचं जे काही ह्या संदर्भातलं मत आहे मी वरिष्ठांपर्यंत। साहेब मंदिर विकास आराखडा संबंधी आपण आता जे सांगितलं परिसराचा विकास 220 कोटी रुपयाचा आराखडा आहे, आता फक्त 7 कोटी फक्त दर्शन मंडपासाठी इतक्या वर्षात मंजूर झालेत किंवा महापालिकेकडे आलेले आहेत। आता जी कामं सुरू आहेत ती फार संत गतीने सुरू आहेत, अनेक वेळा त्याचा पर्पज बदलला जातो, अशा प्रकारे कधी गती मिळणार? ज्या काही अडचणी येतात त्या पार्श्वभूमीवर हे बदल होतात। आपण व्हिनस कॉर्नरला जी डेव्हलपमेंट होती त्याच्याबद्दल जर बोलत असाल त्या संदर्भात मी मीटिंग घेतलेली आहे, त्याच्यातून मार्ग काढलेला आहे। एका विशिष्ट गतीने एकाच ठिकाणी खालचे 2 की 3 मजले हे पार्किंगसाठी आणि वरच्या मजल्यांवर भक्तनिवास अशी आता रचना केलेली आहे। आणि आता एक चांगले असे आपल्याला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे कमिशनर दिलेले आहेत कॉर्पोरेशनला, त्यांनी चांगलं काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा केलं आहे, CEO म्हणून केलं आहे, कलेक्टर म्हणून केलं, कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या चांगलं काम करतील अशी मी अपेक्षा करतो। सगळ्याच भक्तांना ज्याची आतुरतेने वाट बघत आहेत त्याच्याबद्दल मला सांगायचं की करोनाच्या काळात आम्ही लांबून मुखदर्शनाची सोय केलेली होती, लवकरच काही गर्दीचे दिवस वगळता अगदी उद्यापासून दर्शन हे थेट महालक्ष्मीचं भाविकांना घेता येईल आणि त्याच्यामुळे निश्चितपणे भाविकांच्या दृष्टीने हा दिलासा असेल अशी माझी खात्री होती। माध्यमांना आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायला कुठलीही बंदी नाही आहे, परंतु नाही तुम्हाला ज्या वेळेला व्हिज्युअल्स घ्यायचे असतील त्यावेळेला तुम्ही स्पेशल परमिशन काढा, मी ती परमिशन देण्याची व्यवस्था करतो। माझी एकच विनंती आहे की महालक्ष्मी हे एक सगळ्यांचं भक्तिस्थान आहे, त्याचं पावित्र्यसुद्धा राखलं गेलं पाहिजे, म्हणून त्यांना आपण इतर वादांपासून लांब ते ठेवलं पाहिजे। फक्त तुम्हाला ज्याला व्हिज्युअल्स घ्यायचे असतील त्याला व्हिज्युअल पुरती परवानगी देण्याची मी सूचना देतो। नाही बघा शेवटी असं परिस्थिती संदर्भात भूमिका मांडली होती मग ती चूक होती का, मूर्ती चांगली नाही आहे ही गोष्ट जर सांगितली तर त्यात वाईट आहे? मला एवढंच सांगायचं आहे की ह्याच्यासाठी वेगवेगळे ऑथॉरिटीज असतात, आपण या ऑथॉरिटीजवर विश्वास ठेवला पाहिजे। आपण ह्याच्यातले तज्ज्ञ नसतो, मी जरी पालकमंत्री असलो तरी मी ह्याच्यातला तज्ज्ञ नाही, पुरातत्व विभाग आहे त्यांच्याकडे एक्सपर्ट्स आहेत जे संपूर्ण भारतातल्या सर्व प्राचीन मूर्तींची काळजी घेत असतात, तर त्यांच्यावर आपण हा विषय सोडावा असं मला स्वतःला वाटतं। ह्याच्या संदर्भात कुठलाही वाद होऊ नये, तुम्हाला एक भाविकांच्या रांगेचं शूटिंग करायचं असेल किंवा हे, माझी एकच विनंती आहे की ह्याच्यावर कुठल्याही वेगळ्या तरीचे एपिसोड झाले तर मात्र मी ही परवानगी रिवोक करण्यात येईल। सर ऐका ना, पण दुसरी गोष्ट अशी आहे की पुरातत्व विभागाने पाहणी करून गेलेला आहे, रिपोर्ट दिलेला नाही, माहिती दिलेली नाही, त्या संदर्भात कधीपर्यंत रिपोर्ट येईल? मी चौकशी करतो, मी त्यांच्याशी बोलतो आणि निश्चितपणे बघा या ठिकाणी सर्वांनी बघा अंबाबाईंचा मी भक्त आहे, तुम्हाला माहिती आहे कुठे असलो तरी दर्शन घेतल्याशिवाय जात नाही। आता सुद्धा जे काय आपण अंबाबाईच्या परिसरामध्ये सुरू केलेलं काही एक वर्षाने तुम्हाला जाणवेल की पूर्वीचं कोल्हापूर पुन्हा एकदा उभं राहतं। रिपोर्टचं मी चौकशी करतो आणि आपल्याला माहिती देतो।